भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मॅचचा टेस्ट सीरीज सुरू आहे आणि त्याचा पहिला टेस्ट सीरीज हा नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन VCA ग्राउंडवरती सुरू आहे. त्या मॅचचा आज दुसरा दिवस होता. त्या मॅचमध्ये काही लोक क्रिकेटवर सट्टा लावून हारजीतचा खेळ करीत आहेत अशी माहिती मिळाल्याने माननीय आमचे पोलीस आयुक्त सर माननीय अमितेश कुमार सर, त्याचबरोबर जॉईंट CP मॅडम श्रीमती अश्विनी दोर्जे मॅडम, क्राईम DCP सर सुदर्शन मोवक्का सर यांनी आम्हाला आदेश दिले का असा असा क्रिकेटचा त्या ठिकाणी जुगार सुरू आहे तर आपण त्याच्यावरती माहिती काढून कारवाई करावी. त्या माहितीच्या आधारे सरांनी एक पथक नेमलं होतं. आम्ही त्या आदेशानुसार क्रिकेट मॅच सुरू असताना त्या ठिकाणी रेकी केली. काही लोकांना आम्ही स्पॉट केलं की ते त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईलवरून त्यामध्ये वेबलिंक ॲपच्याद्वारे ते क्रिकेट बेटिंग करत आहेत. त्या आधारावर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि त्यांची जेव्हा चौकशी केली, विचारपूस केली, त्या ठिकाणी ते सदरचा मोबाईलवरती आणि वेबलिंकवर क्रिकेट सट्टा खेळताना मिळून आले. त्यावर आम्ही आता पोस्टे हिंगणा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. एकूण किती आरोपी आहे, आरोपींचे नाम काय आहे, कसा पुरा धंदा चालू होता, कसा करत होते, कसा? या ठिकाणी आम्ही एकूण चार आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एक दर्शन गोहिल हा कांदिवली मुंबईचा राहणार आहे. त्याचप्रमाणे सुनील अमेसर हा नागपूरमधला आहे. जय किशन कृष्णानी हा नागपूरमधला आहे. सोबत प्रतीक मंत्री हा भंडारा येथील असा वेगवेगळ्या ठिकाणचे हे लोक आहे. क्रिकेट मॅच लाईव्ह सुरू असताना जवळपास 15 ते 20 सेकंदचा लाईव्ह मॅच आणि ज्याचा ब्रॉडकास्ट होतो बाहेर प्रक्षेपण होतं त्याच्यावरती जवळपास 15 ते 20 सेकंदचा फरक असतो. त्याचा फायदा घेऊन हे लोक वेबच्या मदतीनं क्रिकेट सट्टा खेळत होते आणि त्यांचे जे बाहेर काही साथीदार होते त्यांना इथून माहिती पुरवत होते. त्याबद्दल आमची अजून सखोल चौकशी सुरू आहे. सर, प्राथमिक माहितीत किती रुपयाची लगवाडी यांची सुरू झाली होती किंवा काही अशा संदर्भातली माहिती मिळाली आहे? आता मी त्यांना चार लोकांना अटक केली, म्हणजे ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या मोबाईलच्या सायबरच्या माध्यमातून त्यांच्या सहाय्याने आमचं आता अनालिसिस सुरू आहे. त्या पूर्ण माहिती आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये परत डिटेल सांगू शकतो.